Oh, it's looking like we're gonna miss there. ना धनुष कोड़े जाके आता हाँ हाँ लेकिन 7 बजे तक आऊँगा ना, 7 बजे निकलूँगा यहाँ। हाँ आपको पता है ना आना, होटल का नाम क्या है बताओ जरा। ओके ज़रूर आना, आना बहुत अच्छा है। थैंक यू मैन, आना आना जो बहुत हेल्पफुल पर्सन, आपको बहुत अच्छे से बात करेगा आना। मंदिराची बैक साइड है, याला लागूनच इकडं माझं लॉज आहे। सकाळी दर्शन घेऊन आलो मी। आता आलो धनुषकोडीला, मी ना उठलो, आंघोळ केली आणि दर्शन घेऊन आलो। पण इकडं दर्शनाला आपल्याकडे जी मजा आहे ना, ती मजा नाही। फार 2 खोल्या सोडून आतमध्ये देव असतो, म्हणजे काय मूर्तीच्या पाय पडत नाही। 2 खोल्या सोडून आतमध्ये असतो देव, तिथं लाईट नाही, बत्ती नाही, काय नाही, फक्त कडेने दिव्यांची आरास केलेली असते, फक्त दिव्याचा प्रकाश। आणि जायचं लांबणं नुसतं त्याला बघायचं, मग काय इंटरनेटवर पण दिसतो इथे। पण आमच्या पंढरपूरचं आता काय सांगू कळतो, आमच्या पंढरपूरला कसं आहे, आमच्या पंढरपूरमध्ये तुम्ही अख्ख्या मंदिरात कुठं पण फिरा, विठ्ठलाच्या पायाला हात लावा, डोकं लावा, मुका घ्या, कोण काही म्हणत नाही। ती मूर्तीला स्पर्श करायची जी जाणीव आहे, तो जो स्पर्श आहे तो इकडं दुर्मिळ आहे। इकडं एकदम लांब देव, जवळनं बघायला पण नाही। पांडुरंगाचं मुख्य दर्शन असतं का, तसं इथं खरं दर्शन असतं। आणि इकडं आतमध्ये 100 रुपयाची रांग वेगळी, 200 रुपयाची रांग वेगळी, पोटातली रांग वेगळी, हे असं केलं आहे। त्यामुळं मंदिरात आलं की अशी एक हे वाटत नाही, आपण कुठल्या तरी धंद्याच्या ठिकाणी आलो आहे, एक अशी भावना उत्पन्न होते। आणि आता आम्ही चाललो धनुषकोडीला, तर आपण भेटूया आता डायरेक्ट धनुषकोडीला। इथनं जवळपास 20 किलोमीटरवरती धनुषकोडी म्हणून एक श्रीलंकेकडे गेलेली जी पट्टा आहे, एक अशी एवढीच या रस्त्या एवढंच असं रस्ता आहे, कडेने समुद्र आहे, तर असं आहे समजून। मेल्या बुंकलाच का, चाललंय ना। तो किती बर असं का मागणं भुकायचं पवार काकांचं असतो। चाललंय ना मेल्या, किती भुकतो रे। ऐका यशस्री औदार्य, चाललंय ना। आज काय मला माझ्या नशिबात धनुषकोडी दिसत नाही। आज तारीख आहे 12-14 डिसेंबरपर्यंत परमिशन नाही आहे जायला तिकडे टुरिस्ट लोकांना, फक्त फिशरमन किंवा SP ऑफिसला परमिशन घ्यावी लागते। सर SP ऑफिस हां परमिशन आहे SP ऑफिस SP ऑफिस परमिशन नॉट SP ऑफिस देगा नाही परमिशन, नो परमिशन SP ऑफिस। बट वेन आय टेक परमिशन अलॉट, ओके दे कॅन गिव परमिशन, नो प्लीज सर
कुछ हो, सिंगल पर्सन कमिंग फ्रॉम महाराष्ट्र प्लीज, कुछ हो सकता है तो देखो ना। नो झाला प्रॉब्लेम, 14 तारखेपर्यंत काय ते थांबू शकत नाही मी। गणेशकुटी पाहायला परत यावं लागेल। मग मी एकदा आता FSP ऑफिसला जातो, त्यांच्या पाय धरतो म्हणजे फिरवणी करतो आणि परमिशन मागतो। ठीक आहे, इकडं गेट आहे पुढे, तिकडं सगळ्या गाड्या थांबवल्या, तिथनं नो परमिशन ऑनली फिशरमॅन। चला तर आता परत 4 किलोमीटर चालत चालत रामेश्वरला चला। रामेश्वरममध्ये गेलो ASP ऑफिसला। हे मागं आहे ते धनुषकोडीचं पोलीस चौकी। ठीक आहे, तर रामेश्वरमला गेलो ASP ऑफिसला। तिथं क्लार्क होता, ASP नव्हता। त्याला विनवण्या केल्या, नाही म्हटला, तो म्हटला इकडं जावा, तुमचं काय होईल ते आता सूक्ष्मोक्ष हेच करतील। मग परत आलो इकडं 4 किलोमीटर लिफ्ट घेत घेत। इकडची लोकं देतात लिफ्ट, व्हीलरवाले लय भारी लोक आहेत। तर इकडं आलो, मग त्याला सांगितलं असं तसं, एकदम चांगला माणूस होता, म्हणजे पोलिसातला असूनसुद्धा तो उर्मट नव्हता, हसून सांगत होता। फोन करताना सर 2 मिनिट 2 मिनिट असं घेऊन आपलीच परमिशन घेत होता। तर असं त्याला सांगितलं, बाबा असं तसं मी हिचाय करत फिरतो। मग त्याला व्हिडिओ दाखवले माझे कॅमेऱ्यातले, गोप्रोमधले, त्याला जरा चांगलं वाटलं। तो म्हणला चाल तुझी, म्हणला आता जा, म्हणला मी सांगतो, म्हणला गेटवरती। आणि आपल्याला अशा प्रकारे परमिशन मिळालेली आहे धनुषकोडीला जायची। जास्त टुरिस्ट नाही, काय नाही काय नाही, गर्दी नाही, जसं आपल्याला हवं आहे तसं आहे। पण आता तिथनं 18 किलोमीटर कुणी सोडलं पाहिजे त्याच्यावर ते ठरेल। गाड्या जाणाऱ्या आहेत, छोट्या मोठ्या जातील गाड्या, कोणी सोडन। पण आता हा गेटवरचा बाबा आता काय म्हणणार नाही। ठीक आहे, काम झालं आपलं, थोडी धावपळ होते पण होतं, इच्छा तिथे मार्ग। तर बाईकला जास्त अलाउड आहे, मी त्यांना सांगितलं। आता ह्याला पण दाखवलं सगळं, व्हिडिओ दाखवले माझे GoPro मधले। तर तो म्हणलं बाबा जा, थँक्यू सर। या लोकांना बाईकला परमिशन आहे, तासाभरात माघार यायचं। 15 तारखेपासून धनुषकोडीसाठी आमच्या हरकत पब्लिकला अलाउड आहे। सध्या फक्त फिशरमॅन, आणि तिकडं काय खायला प्यायला नाही आहे, बोंब बोंब भराव, पाणी पण नाही घेतलं। बघू आता इकडून लिफ्ट घेऊयात। कसं आहे, थोडं गोड बोललं हे चांगलं ठेवलं, आणि थोडं विनवण्या जरी केल्या आपण, त्यांना सांगितलं काय काय आपल्यातल्या गोष्टी दाखवल्या, ही लोकं देतात, आपण कुठल्याही मातीला आकार देऊ शकतो तसा। हे कंटिन्यू गेट लावतात, बंद करतात। आय लव्ह यू धनुषकोडी, आय एम कमिंग। लय वेळ झालं थांबलो आहे, अर्धा तास होऊन गेला। गाड्या इकडून यायला लागलेत गेलेल्या, तिकडून गाडी यायला। ब्रो नाही, हे इथंच चाललं आहे, इकडं मासे धरतात, बारीक खाडीसारखं आहे, तिथं चालली गाडी। पण इकडून एकसुद्धा गाडी यायला तयार नाही, काय नशीब आहे बघा। पण मी धनुषकोडीला जाणारच आज, काही झालं तरी। हाय दोस्त, भूक भूक नाही, घरचं आठ घेऊन चाललंय। परमिशन तर मिळाली, पण
पण गाड्या जायला तयार नाही. मग काय थोडं चालत चालत पुढं आलो, रस्ता पूर्ण मोकळा आहे. एरवी इकडं आज शनिवार असून सुद्धा टुरिस्ट परमिशन नाही, त्यामुळं नशिबाने मोकळा मोकळा भेटला. Back for the cash, make them haters real must. I go from dust till हे आहे आपल्या भारताचं तसं म्हणायला गेलं तर शेवटचं टोक. धनुष कोडीच्या पुढं आलं, थोडं घे लागतं. हा वरती आपला एम्ब्लेम म्हणजे काय म्हणतात त्याला, अशोक स्तंभावरचे जे तीन सिंह आहेत. वाव काय पाणी आहे, पडलो तर वाहून जाईन मी. वाव ब्रो कसलं निळशार पाणी आहे. आणि असा पुढं गेलं ना अजून, आता इथं वाळूची बेट आहे, मधी मधी वाळूची बेट आहे, आणि तिथनं पुढं 30 किलोमीटरवरती श्रीलंका आहे. लांब तिकडं एक हे दिसतं आहे, आता हे कोपरमध्ये आहे, याच्या गावात दिसणार नाही, पण तिकडं श्रीलंका आहे. इकडं सगळा निळा समुद्र आहे. आणि विशेष म्हणजे मला वळीक लावला आहे, मी हाय धनुषकोडीच्या भारताच्या शेवटच्या टोकावर. आणि विशेष म्हणजे नशीब लय फुरफुरलं आहे. मोठ्या गर्दीचं ठिकाण आहे, पण आज इथं फक्त एकटा आणि एकटा 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 मी आहे. का माहित आहे, कारण की आपलं नशीब लय भारी. कुडमुळी ते भरोनिया पुष्पांजुळी अर्ध देव अनन्योदके वासना जे कनिष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. असं नशीब लागतं माणसाचं. समजली काय तुम्हाला, आ समजली काय? वाव नाईस ब्रो. आता मस्त आज संध्याकाळी 6 वाजता, संध्याकाळी 8 वाजता आहे आपली ट्रेन. काय काय समजू पडलो तुला आवड. संध्याकाळी 8 वाजता आपली ट्रेन, आत्ता वाजलेले आहेत 12 च्या जवळपास, त्यामुळं आता संध्याकाळपर्यंत आणि इकडून लिफ्ट नाही भेटली तर 5 किलोमीटर मला चालत जायचं आहे. ठीक आहे, 12:05 झालेत, लिफ्ट नाही भेटली तर चालत जायचं आहे, कारण की आज इकडं परमिशन नाही आहे कुणाला माझ्याशिवाय, म्हणजे मग आहे तसे. पण काय छावडं दिसतं आहे सगळं, वारं तर असं छान लागतं ना गरम गरम.
त्यामुळं आता पुढचं काय होतंय का ते झोपडीत राहावं लागतंय, काय कळणं गेलंय बाबा मला. पण लय खुश आहे मी, लय लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय खुश आहे. मस्त इथं बसणार, दर्याला तशी गप्प मारत बसणार. योगी तो म्हणजे तो देवांचा देव जाणजे, आणि सुख चैतन्य माझे सर्वस्व तो, तया भजता भजन करावे. असा एकांत मला ना आयुष्यभर पाहिजे, ना लोकांची गर्दी, ना बडबड, ना कॅमेऱ्याचे क्लिक क्लिकाट. एक फोटो काढतो आता. आकाश पालके वरिये देसे निजे, प्रत्येक ज्योतीचे ओवाणी करेसे मन पवनाचे खेळणी, आत्मसुखाचे वाले लेवविये सतराविये स्थान अनाहताचा हल्लासी, समाधी बुधे निजविसे मुझामुनी, म्हणून साधका तू माऊनी, विके सारस्वत तुझी या पाऊनी, या कारणे मी सावनी गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्यधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्र होय म्हणून निज जन कल्पल ग्रंथ निरूपणी, नवरसे भरवी सार करवी उचित. आता वाजले दुपारचे 3. इकडे मस्त इकडं उस गेलं, इकडं पाय केले. एक 3 तास ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय आणि 6वा अध्याय निवांत ऐकत ऐकत डोळ्याला मास्क लावला आणि झोपी गेलो. झोपी म्हणजे झोपी नाही गेलो, निवांत शांत. एकतर आज इकडे टुरिस्ट नाहीत, एक माणसाचा आवाज नाही, फक्त लाटांची गाज आणि बारीक आवाजात ज्ञानेश्वरी गाज. काय पाहिजे अजून आयुष्य, काय पाहिजे एवढा एकांत सुंदर कुठं मिळणार. आज नशीब खूप भारी माझं, किंवा भरती होती वाटतं, आता ओहोटी पाणी पुढे खाली गेलं तर सांगायचा मुद्दा असा आहे. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि त्यात आता निवांतात 4 तास झालं, माणसं नाहीत कोण, 3 तास झाले इकडे बसलो आहे मी, माणसं नाहीत काय नाही. एकदम भारी वाटत आहे, एकदम शांत वाटत आहे. फक्त समुद्राचा आवाज, पक्ष्यांच्या आवाजमध्ये जे सीगल आहे तिकडं सगळ्या बेटावरती सगळे सीगल बसले, हे सीगल आहेत ते येतात उडतात करून उडून जातात. इकडे 2 इकडचं पाणी इथपर्यंत आहे आणि इकडचं पाणी इथपर्यंत, हे मिक्स होत नाही. हे बघितलं का पूर्ण अशी रेज दिसेल तुम्हाला. हा इकडचा समुद्राचा येतो आहे, हा बंगालचा उपसागर आहे आणि हा अरबी समुद्राचा आहे. तर हे 2 समुद्र आहेत, मिसळत नाही आहेत, पूर्ण अशी लाईन दिसते. इकडचं पाणी एकदम निळं, एकदम निळं, हे बंगालच्या उपसागरातलं पाणी. चला आता निघूयात. मोठी लाईट आहे की कशी लय मोठी लाट आली इकडं आली, नाही छोटीच आहे. ओह
चला बाबा जाऊ घरी। आता इथं बोंबलत बसावं लागाल। हे आहे धनुषकोडी गाव। इकडे पहिला इंग्रजांनी चर्च वगैरे उभारलेलं आहे मिशनऱ्यांनी। तर 1964 सुनामी आली होती, काहीतरी मोठे वादळ आलं होतं, सुनामी नाही सॉरी, ते चर्च आहे। कुठे गेलं? इकडे चर्च आहे। हां, तर इकडे 64 वादळ आलं होतं, त्यात हे पूर्ण इथलं सगळं उद्ध्वस्त झालं। इकडे शूटिंग वगैरे होते म्हणतात पिक्चरची, ठीक आहे। पर्यटकांनी मस्त दारूच्या बाटल्या टाकल्या। हा चर्च आहे, त्यावेळेस पूर्ण उद्ध्वस्त झाला। त्याच्यानंतर इकडं कोण फिरकलं नाही लवकर, भुताटकीचं गाव म्हणून मेली लोकं इथली, कितीतरी लोकं मरून गेली। ब्रो हेट यू। अरे बापरे, अण्णा उधर तुम्ही था ना? नाही अलग थे तुम। वाव, तर हे चर्च होतं, आता पूर्ण ढासळून गेलं। इकडं आमचा आकाशाचा देवता होता येशू, मूर्ती होती इकडे। झालं, इकडं एवढंच पाहण्यासारखं आहे, बाकी काय नाही। इकडं बाकीची पण आहेत, खंडर खंडरच आहे, असे काय काय पडक्या इमारतीत। ते पोरग हागा लागला अशी। हे असं आहे, पाक तगड शिल्लक राहिले आता। हे कधी ढासू शकत गावाला, काय करत करायचं पण। बाय बाय गावाला। छान आहे पण एकंदरीत निवांत, अशा वेळेस आलो निवांत भेटलं सगळं। आता एरवी गर्दीत आपल्याला नाही ना बघायला आवडत, त्यामुळं हडेबिडू आपल्याला मोकळं दिसलं। आपल्या मीनाक्षी मंदिर नीट पाहता आलं, बेलूरचं मंदिर नीट पाहता आलं, अजून काय पाहिजे बरं मी, काय गोटी गोटी काय सापडलं, मनी सापडला। आपल्याला सगळं मस्त पद्धतशीरपणे शांततेत मोकळ्या ढाकळ्यात पाहता आलं, आनंद भेटला त्याचा। आड थांब, तुला थोडे म्हणजे तुम्ही नाही म्हणत नाहीये। तर हे मी इथं बसलो होतो, इथं चाललो होतो, तर या लोकांनी एकटा फिरतोय असं तसं मी सांगितलं त्यांना, नाही बाबा मी पुण्यापासून ट्राय करत आलो। इथं तीन बीज बसले आहेत, सात बीज दही भात होता। त्यांनी आग्रहाने मला एक वेगळं पाकिट काढलं आणि आग्रहाने दिलं आहे, नको नको म्हणत होतो, काही नाश्ता केला आहे मी, पोटा जागा नाही, तरी काय म्हणायचं बरं ह्यांना, तर किट लोक आहेत थंड बिंड तर, त्यामुळं येतोय आपला फॉर्म। अना थँक्यू, अना थँक्यू, छान आहेत ही बात। तर गुड मॉर्निंग गुड नाईट दोस्तांनो, तर आता कापे 8:30 रामेश्वरममधून ट्रेन होती, ट्रेन बुक होती, मदुराईतलं बुक केली होती मोबाईलवरून। त्याच्यानंतर 8:30 बसलो, आत्ता वाजलेत 2:15। आता हे त्रिची स्टेशन आहे, त्रिची तिरुचिरापल्ली, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे त्रिची। त्रिची म्हणून सुद्धा हे गाव ओळखलं जातं। तर इथून सकाळी आपल्याला निघायचं आहे। बोल भाई तू बोल, बोल बोल तू बोल,